नमस्कार. 15 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. यावल महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना प्राध्यापक सुधा खराटे यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामीण रुग्णालयामध्ये बालकांच्या विविध लसीकरणाकरिता आज मंगळवारी शिबिर ठेवण्यात आलं होतं. तर या शिबिरामध्ये लसीकरण करण्यासाठी बालकांना घेऊन पालकांची मोठी गर्दी झाली होती. यावल तहसील कार्यालयामध्ये फटाके व्यावसायिकांची बैठक पार पडली असून त्यामध्ये त्यांना निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी दक्षतेसंदर्भात सूचना केल्या. डांबुर्णी येथे बँक ऑफ बडोदातर्फे बडोदा किसान पंधरवडा साजरा करण्यात आला असून या निमित्ताने गावातील तब्बल 300 शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मनवेल शिरागड गावामध्ये मोठ्या उत्साहात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली असून दोन्ही गावातून सवाद्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. यावलला शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेमध्ये जलशक्ती अभियान अंतर्गत जलदूत बस दाखल झाली होती. यामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर प्रदर्शनाची माहिती घेतली. यावल शहरातील शेतामध्ये शहरातील 4 दिवसापासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून मयत तरुणाचं नाव राजू भगवान परदेशी असं आहे. यावलला जिल्हा परिषद शाळेच्या सर्व केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज तळवी यांनी यावलला मंगळवारी दिल्या. तर येथील मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयामध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. यावल येथील कलावाणी यांनी विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आयोजित प्रथम विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये यश प्राप्त केलेल्या महेश अहिरे या विद्यार्थ्याला पुस्तक भेट देऊन त्याचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी ओळख करून दिली व वाचनाचे महत्त्व सांगितले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ विभागाकडून पुस्तकाचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम खंबायत तर आभार हिना मोजे हिने मानले. कार्यक्रमामध्ये डॉक्टर SP कापडे प्राध्यापक VB पाटील सह बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राजू पावरा संतोष ठाकूर हेमराज बारी आदींनी परिश्रम घेतले. त्यामुळे सांगायचं काय असा प्रश्न माझ्या समोर आलेला आहे. आम्ही वाचत नाही. लक्षात घ्या, माझ्याकडे जवळजवळ 3 पेपर आलेले असतात आणि 3 पेपर नाही तर उद्या काय शिकवायचं याची रिव्हिजन पहिल्या दिवशी घरी घ्यावी लागेल. तुमच्या समोर उभं राहणं काही साधी गोष्ट नाही. प्रत्येक वर्गाला कोणत्या वर्गामध्ये कोणता भाग कसा शिकवायचा आहे कमीत कमी तरी करून घ्यावी लागेल. उद्या हा भाग या वर्गामध्ये शिकवायचा कारण तेच काम आमचं. बऱ्याच वेळात आपल्याला असा प्रश्न पडतो की वाचन नसेल तर तो माणूस सर्वभाग घेतो. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये 0 ते 5 वर्षाच्या बालकांकरिता मंगळवारी लसीकरण शिबिर घेण्यात आले होते. तर तब्बल 350 अधिक बालकांना या ठिकाणी मंगळवारी लस देण्यात आली. तर सकाळपासूनच येथील रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुज्ञ पालकांनी आपल्या बालकांना आवश्यक त्या लसीकरण वेळीच करून घ्यावे असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ND महाजन यांनी केले आहे. तर लसीकरणकरिता आरोग्य सेविका पूनम सोनोने संगीता गावित UK कोरडे आदींनी परिश्रम घेतले.
प्रदूषण महामंडळ व शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून या दिवाळी उत्सवात फटाक्याचे व्यवसाय करताना दुकानदारांनी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे अशा सक्त सूचना एका बैठकीमध्ये निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी दिल्या. मंगळवारी येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील फटाके विक्रेत्यांची बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीमध्ये फटाके व्यावसायिक अरुण गडे, प्रमोद गडे, रुपेश बारी, रुपेश अजमेरा, अरुण अजमेरा, गजानन चौधरी, सागर चौधरी, राजेंद्र पाटील, समाधान भोई, प्रमोद नेहते, पुरुषोत्तम वाणी, विनोद यादव सह मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील फटाके व्यावसायिक दुकानदार या ठिकाणी उपस्थित होते. सर्व फटाके लायसन धारकजी आहेत त्यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जे त्यांचं लेटर पाठवलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये ज्या बाबी त्यांनी सांगितल्या आहेत, उदाहरणार्थ तुम्ही ज्या ठिकाणी ज्या हद्दीत येत असाल, नगरपालिका असेल तर नगरपालिकेची नागरिक घ्या, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीची घ्या, त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनची नागरिक घ्या, तुमचे अलीकडील पिन पासवर्ड पासवर्ड फोटो घ्या आणि जेणेकरून काळजी घ्या की बा दुकानात जास्त असे फटाके वगैरे ठेवू नका. जे सर्वसाधारण फटाके आहेत की ज्यांना हानी होत नाही, सर्वसाधारण लोक हाताळू शकतात असेच फटाके ठेवा. आणि नगरपालिका सीओ साहेब जे आहे त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या वतीने विनंती करा किंवा फटाक्याच्या दुकानाच्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध ठेवा. तसे शासनाच्या वतीनं आम्ही पण त्यांना सांगणार आहोत, परंतु तुम्ही पण एक मागणी करा आणि जेणेकरून कोणतंही आपल्या कायद्याचा किंवा आपल्या यावरचं उल्लंघन होणार नाही याची काळजी. तालुक्यातील डांबुर्णी येथे बँक ऑफ बडोदा तर्फे बडोदा किसान पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातील शेतकऱ्यांना विविध योजना संदर्भात मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. हा उपक्रम जळगाव शहरातील नवी पेठ मधील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शाखा प्रबंधक सचिन बावीसकर, दीपक पाटील, जीवन पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व याच उपक्रमांतर्गत गावातील 300 अधिक शेतकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. आरोग्य तपासणीकरिता या शिबिरात तपासणीकरिता शिरीरोग तज्ज्ञ डॉक्टर कोमल सरोदे, दंतचिकित्सक डॉक्टर प्रमोद पाटील, डॉक्टर सुनील पाटील यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांची आरोग्य तपासणी केल्याबद्दल बँक ऑफ बडोदा शाखेच्या प्रबंधक आणि सर्व व्यवस्थापकीय मंडळाचं शेतकरी व गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. तालुक्यातील मनवेल शिरागळ येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रतिमा पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मनवेल येथे भगवान महर्षी यांची प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ नागरिक गोरख कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम कोळी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर दगडी व मनवेल गावातून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सरपंच नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, प्रताप पाटील, भगवान कोळी, गोकुळ कोळी, साहेबराव कोळी, अशोक कोळी, गोकुळ तायडे, विलास कोळी, निखिल तायडे, विठ्ठल कोळी, गणेश कोळी, नितीन कोळी, राहुल कोळी, ज्ञानेश्वर कोळी, आकाश कोळी, रवींद्र तायडेसह समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. तर शिरागड येथे देखील मोठ्या उत्साहात जयंतीचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक कार्यकर्ता संदीप उर्फ भैया भाऊ सोनोने यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व महर्षी मित्र मंडळातर्फे बैलगाडीवरती महर्षी वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा ठेवून सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तर सामाजिक कार्यकर्ता संदीप उर्फ भैया भाऊ सोनोने यांनी वाल्मिक ऋषींच्या कार्यासंदर्भात समाज बांधवांना माहिती दिली. याप्रसंगी दगडू सोळुंके पोलीस पाटील, सुधाकर सोळुंके ग्रामपंचायत सदस्य, प्रतापदादा सोनोने, धोंडू सोळुंके, बाळू शिंपी थोरगवान, पत्रकार गोकुळ तायडे, राघो सोळुंके, रामकृष्ण सोळुंके, सुधाकर सोळुंके, रमेश सोळुंके, महारू सोळुंके, कैलास सोळुंके, पिंटू सोळुंके सह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शहरातील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयामध्ये मंगळवारी जलसंधारण विभाग आणि पाणी आळवा पाणी जिरवा या उपक्रमासाठी जलशक्ती अभियान अंतर्गत जलदूत बस शहरात दाखल झाली होती व या बसमध्ये जलसंधारणसह पाण्याचे महत्त्व पटवून देणारे छायाचित्र व विविध प्रकारे केले गेलेले कामांचे छायाचित्र या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तर बसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी माहिती घेतली, तसेच नागरिकांनी देखील या फिरते प्रदर्शनाची पाहण्याची संधी मिळाली. हा उपक्रम केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार पुणेद्वारे येथे घेण्यात आला होता. तर क्षेत्रीय प्रचार अधिकारी व फील्ड आउटरीचचे ब्युरो भारत सरकार जळगाव यांच्यामार्फत हा उपक्रम आता यावत तालुक्यामध्ये जनजागृतीसाठी राबवला जात आहे. या उपक्रमादरम्यान कन्याशाळेतील विद्यार्थिनींमध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. तर त्या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थिनींना देखील बक्षीस वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, चेअरमन मनीष चौधरी, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, कृषी अधिकारी एल व्ही तळेले, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षण अधिकारी एजाज शेखसह मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सुरेखा जावळे यांनी देखील सर्व उपस्थितांचे याप्रसंगी आभार व त्यांचं आगमनाचं स्वागत केले. तर यावेळीस विनोद ढगे यांच्या पथकाने एक नाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते. हीच बसस्थानकावर जाऊन या ठिकाणी देखील त्यांनी नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. बघूया कसा होता हा उपक्रम. आणि वॉटर फाउंडेशनच्या अमृत हासिल करने के लिए बढ़ चढ़ कर बोली लगाइए. चलिए मजाक है, सच अगर अब भी नहीं सब तो हमारी आने वाले 15 तालुक्यांमधून जास्त ह्या गावांमध्ये तुला निकाललं फोटो बघितले सर. आता वाचवशाल पाणी वगैरे सर्व घर त्यांना मत सांगितलं का गाडीत बसेल? चला ठीक आहे. विद्यार्थ्यांनी घरच्यांना सांगू शकतात आणि करू शकतात, तेवढं सोपं आहे आणि तेवढं ते स्वस्त आणि सोपं आहे, म्हणजे आपला त्यांचा लाभ होऊ शकतो. जिथं शक्य असेल तिथं आपण आपल्या परीनं एक झाड लावलं पाहिजे, त्याचं संवर्धन आपण करायला. आता पाणी वाचू, पाणी आडवून पाणी जिरवा म्हणजे काय? लगेच खड्डे खांदायचे असं करायचं नाही. आपल्याला काय करता येतं? आपल्या घरापाशी एक झाड लावू शकतो आणि काळजीपूर्वक आपण त्या झाडाचं संगोपन करायला. आणि ते झाड जर आपण जगवलं तर पडलेलं पाणी कुडंबणार आहे जमिनीत आणि जमिनीतलं पाणी आपलं जीवनमान आपल्याला उंचवणार आहे. त्यामुळे काय करायचंय? झाड लावलं पाहिजे. जनजागरण. काय करायचं? आता आपल्या यावं किती दिवसांनी पाणी येतं? रोज येत, पाच दिवसांनी पाणी येत आई ना प्रत्येकाच्या घरी. आणि एकदा का 5 दिवसांनी पाणी आलं तर आपली माय काय करते? कचा कप फाडा मारते मारते ना सगळा चिखल उस्तर सडा होतो की नाही? आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक पाण्याचं थेंबाचं नियोजन आपण आतापर्यंत करायला पाहिजे. म्हणजे आंघोळीसाठी पाणी असेल, हात धुण्यासाठी पाणी असेल, योग्य पद्धतीनं पाण्याचा बचत आपण आपल्या पातळीवर करायला पाहिजे. नाही तर हात असं करायचं नाही. आपल्या घरातलं सांड पाणी जर गटारीत जात नसेल, आपल्या घरासमोर जर गटार नसेल, तर त्या पाण्याचं योग्य पद्धतीचं व्यवस्थापन
मग बरंच बाग असेल त्या पाण्यावर आपण छोटासा बगीचा आपण फुलू शकतो. नाही शक्य झालं तर एक शोष खड्डा करून आपण ते पाणी जमिनीमध्ये जिरवू. एवढं तर करू शकतो ना आपण. आपल्याला आता शाळेच्या पण म्हणलं आम्ही काय करायचं, तुम्हाला जे जे करता येईल शक्य आहे या जलयात्रेमध्ये या जलशक्ती अभियानामध्ये. आणि म्हणून ही आमची जलदूत यात्रा जी आहे ही प्रामुख्याने शाळेमध्ये आलेली आहे. अरे आपल्या आता पुढच्या टप्प्यामध्ये आता ही यात्रा आलेली आहे पण पुढच्या वर्षभरामध्ये आपल्या यावल तालुक्यामध्ये जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून आपल्याला मग शाळा असेल महाविद्यालय असेल सर्वसामान्य लोक असतील आपल्या सगळ्यांना मिळून हा संपूर्ण तालुका आपल्याला काय करायचंय पाणीदार करायचंय. काय करायचंय म्हणजे आपल्या भूगर्भातलं पाणी आपल्याला वाढवायचंय. आपल्याला जे पाणी मिळतं त्याचं बचत आपल्याला करायचंय आणि योग्य पद्धतीनं पाण्याचं संवर्धन संगोपन आपण सगळेजण करणार आहोत. म्हणून मी म्हणेल पाणी पाण्याची काय एखादी द्या ना घोषणा जल देतो काय बरोबर जरा जोरदार आवाज जल हे तो जल हे तो पाणी अडवा पाणी अडवा जरा जोरदार हात असं वर करून पाणी अडवा पाणी अडवा. आता शेवटचं पतन वाटतं जोरदार आवाजामध्ये दोन्ही हात वर. आता मी वरच्या पट्टीत गायल तुम्ही पण वरच्या पट्टीत. अरे जल यावल शहरातील शेतशिवारामध्ये शहरातून 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचं नाव राजू भगवान परदेशी वय 28 राहणार बळगुजर गल्ली यावल असे असून तो शनिवारपासून बेपत्ता होता. सकाळी बेवारस आढळलेल्या या मृतदेहाची सायंकाळी ओळख पटली होती. शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी रमेश यशवंत नेमाळे यांच्या यावल शेतशिवारामध्ये गट क्रमांक 2471 विहिरीत दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेतमजुरांनी केली तेव्हा डोकावून पाहिलं असता त्या ठिकाणी मृतदेह आढळला. तेव्हा मृतदेह काढण्यात आला. सुरुवातीला सदर मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून त्यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. मात्र सायंकाळी सदर मृतदेहाची ओळख परदेशी कुटुंबियांनी पटवली आहे. शनिवारी राजू भगवान परदेशी हा तरुण पाचोरा येथे आजीच्या गावाला जातो असं सांगून निघाला होता. मात्र तो तेव्हापासून बेपत्ता होता. तेव्हा बेवारस मिळालेल्या या मृतदेहाच्या कपड्यावरून आणि वर्णनावरून त्याची ओळख पटली असून तो राजू परदेशीच असल्याचे परदेशी कुटुंबियांनी सांगितले असून याबाबत यावल पोलिसांमध्ये रमेश नेमाळे यांच्या दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार सहायक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेच्या सर्व केंद्र प्रमुखांची बैठक पार पडली. यामध्ये शालेय स्तरावर मतदार जनजागृती अभियान राबविण्यासंदर्भातील सूचना त्यांनी केल्या. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालंच पाहिजे या दृष्टीने आता निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत. याच दृष्टिकोनातून यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळेमधून देखील मतदान जनजागृतीकरिता कार्यक्रम राबवले गेले पाहिजे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज तळवी यांनी
केंद्र प्रमुखांना सूचना केल्या. तर या बैठकीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, कक्ष अधिकारी अजय पाटील, एस बी तायडे, आर डी लोखंडे, आर एन पाटील, भूषण मेढे, मिलिंद कुरकुरे सह सर्व केंद्र प्रमुखांची उपस्थिती होती. शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयामध्ये भारतरत्न दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. तर यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन देखील या ठिकाणी लावण्यात आलं होतं. तर या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे सचिव आर एम शेख यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या ठिकाणी दर्जेदार साहित्य ठेवण्यात आलं होतं. तर या प्रसंग कार्यक्रमाच्या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन ग्रंथपाल जहीर खान यांच्या हस्ते झालं. तर याप्रसंगी प्राचार्य रहीम रजा, वकार शेख, मो खुर्शीद, नशरुद्दीन शेख, कदीर खान आदींची उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शनात शहरातील डॉक्टर हुसेन उर्दू हायस्कूल व विविध शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी येथे भेट देऊन या प्रदर्शनातून माहिती घेतली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इसाक यांनी, तर शेवटी आभार एस एम अनवर यांनी मानले. तेव्हा नवीन घडामोडीसह उद्या आपली पुन्हा भेट घेईल. आता रजा घेतो. धन्यवाद.